नमस्कार मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत विविध पदांची भरती निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 32,400 ते 1,12,400 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल. एकूण या ठिकाणी 1,511 जागांची वॅकन्सी आहे. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4/10/2024 या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिकरता काय लागेल, वयमर्यादा काय लागेल, त्याचबरोबर इतर पात्रता तुमची काय आवश्यक असणार आहे, त्या संदर्भातील सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्या अगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे स्टेट बँक ऑफ इंडिया सेंट्रल रिक्रुटमेंट आणि प्रोमोशनल डिपार्टमेंट कॉर्पोरेट सेंटर मुंबई यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे, डेप्युटी मॅनेजर सिस्टम प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि डिलिव्हरीसाठी 187 वॅकन्सीज आहे. कॅटेगरीनुसार वॅकन्सीज आपण या ठिकाणी बघू शकता. वयमर्यादा तुम्हाला 25 ते 35 वर्षापर्यंतची या ठिकाणी आहे. 30/7/2024 वय तुमचं या ठिकाणी सर्व पदांसाठी काउंट केलं जाईल. डेप्युटी मॅनेजर सिस्टम इन्फ्रा सपोर्ट आणि क्लाउड ऑपरेशनसाठी 412 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. डेप्युटी मॅनेजर सिस्टम नेटवर्किंग ऑपरेशनसाठी 80 वॅकन्सीज आहे. डेप्युटी मॅनेजर सिस्टम IT आर्किटेक्टसाठी 27 वॅकन्सी आहे. त्यानंतर डेप्युटी मॅनेजर सिस्टम इन्फॉर्मेशन सिक्युरिटीसाठी 7 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी निघालेल्या आहेत. त्यानंतर असिस्टंट मॅनेजर सिस्टमसाठी 320 वॅकन्सीज या ठिकाणी, 784 वॅकन्सीज सॉरी या ठिकाणी असणार आहेत. त्यानंतर असिस्टंट मॅनेजर सिस्टमसाठी 14 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. शैक्षणिकरता जे आहे, डेप्युटी मॅनेजर सिस्टम प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि डिलिव्हरीसाठी तुमची शैक्षणिकरता 31/8/2024 पूर्ण असणं आवश्यक आहे. BTech तुमचं झालेलं असेल, BE झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये, किंवा या ठिकाणी कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगमध्ये, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये, किंवा समतुल्य शैक्षणिकरता असेल 50% मार्कसहित तुम्ही उत्तीर्ण असाल, किंवा MCA तुमचं झालेलं असेल, किंवा MTech किंवा MSc कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये शैक्षणिकरता तुमची असेल MSc झालेलं असेल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करण्यास पात्र आहात. त्यानंतर अदर क्वालिफिकेशन या ठिकाणी आपण स्क्रीनवरती बघू शकता. 4 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर डेप्युटी मॅनेजर सिस्टम इन्फ्रा सपोर्ट क्लाउड ऑपरेशनसाठी तुमचं BTech झालेलं असेल किंवा BE कॉम्प्युटर सायन्स झालेलं असेल, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये झालेलं असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये झालेलं असेल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये झालेलं असेल, किंवा MCA झालेलं असेल, MTech झालेलं असेल किंवा MSc झालेलं असेल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 4 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर डेप्युटी मॅनेजर सिस्टम आणि नेटवर्क ऑपरेशनसाठी BE तुमचं झालेलं असेल, BTech झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये, टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये, किंवा समतुल्य शैक्षणिकरता असेल किंवा MTech झालेलं असेल संबंधित विषयामध्ये. 4 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी असेल IT इंडस्ट्री किंवा सेक्टरमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर डेप्युटी मॅनेजर सिस्टम IT आर्किटेक्टसाठी BE BTech झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. कॉम्प्युटर सायन्समध्ये, कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगमध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये, किंवा समतुल्य शैक्षणिकरता असेल MCA तुमचं झालेलं असेल संबंधित विषयामध्ये, किंवा MTech किंवा MSc झालेलं असेल संबंधित विषयामध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 4 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी देखील लागेल. त्यानंतर डेप्युटी मॅनेजर सिस्टम इन्फॉर्मेशन सिक्युरिटीसाठी BE BTech झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा सायबर सिक्युरिटीमध्ये, किंवा MCA तुमचं झालेलं असेल, किंवा MSc झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये, किंवा MSc IT झालेलं असेल, किंवा MTech झालेलं असेल संबंधित विषयामध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 4 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स तुमचा लागणार आहे. त्यानंतर असिस्टंट मॅनेजर सिस्टमसाठी BE BTech झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये, कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगमध्ये, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्समध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा MCA तुमचं झालेलं असेल, किंवा MTech किंवा MSc झालेलं असेल संबंधित विषयामध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता.
वेतन जे आहे या ठिकाणी डेप्युटी मॅनेजर सिस्टम प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि डिलिव्हरी, त्याचबरोबर डेप्युटी मॅनेजर सिस्टम इन्फ्रा सपोर्ट आणि क्लाउड ऑपरेशन्स आणि डेप्युटी मॅनेजर सिस्टम नेटवर्किंग आणि ऑपरेशनसाठी आणि डेप्युटी मॅनेजर सिस्टम आय टी आर्किटेक्ट आणि डेप्युटी मॅनेजर सिस्टम इन्फॉर्मेशन सिक्युरिटी या 5 पदांसाठी तुम्हाला बेसिक पेमेंट 64,820 रुपये ते 93,960 रुपयाच्या दरम्यान दिलं जाणार आहे. जॉब लोकेशन्स जे आहे तुमची मुंबई या ठिकाणी बहुतेक तर आहेत. फक्त तुम्हाला डेप्युटी मॅनेजर सिस्टम आणि नेटवर्क ऑपरेशनसाठी दोन ऑप्शन्स या ठिकाणी आहेत. नवी मुंबई आणि हैदराबाद या ठिकाणी दोन ऑप्शन्स आहेत. त्यानंतर असिस्टंट मॅनेजर सिस्टम या पदासाठी तुम्हाला 48,480 रुपये ते 85,920 रुपयाच्या दरम्यान वेतन जे आहे दिलं जाईल. मुंबई या ठिकाणी जॉब लोकेशन तुमचं असेल. निवड जी आहे तुमची ऑनलाईन रायटिंग टेस्टच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. त्या संदर्भात आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेले आहे, जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट देखील आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेली आहे आणि आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेले आहे. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच त्या ठिकाणी अर्ज करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.